फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज मी आलेलो आहे मामाच्या शेतामध्ये। तर मामाच्या शेतामध्ये थोडंसं सोयाबीन काढायचं काम बाकी होतं। सोयाबीन तर तशी काढून झालेली आहे, पण माझ्या मागं तुम्ही पाहू शकताय सोयाबीनचा काढून झाल्याच्यानंतर संपूर्ण ढिगारा एका ठिकाणी साचवण्यात आला आहे। आणि ते काय मशीनमध्ये घालून तो बोललं की काहीतरी सोयाबीन आणि काहीतरी असं काहीतरी करायचं म्हणलं। आपल्याला काही शेतीतलं काही माहिती नाही, कळत नाही काही, तर आपण त्यालाच विचारू नेमकं इथं काय चाललंय। चला आपण जाऊयात तिकडं, बघू काय चाललंय। तर चला मित्रांनो, आपण पाहूयात तिथं नेमकं काय चाललंय आणि ते त्या सोयाबीनचं काय करतं ते। प्रवीण दादा, आपण आलो मित्रांनो इथं मशिनीजवळ, त्यालाच विचारू आपण हे नेमकं काय करतात ते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, वरतून ते अशा प्रकारे हा सगळा सोयाबीन काढलेला पसारा टाकतात, इथून तो टाकला जातो आहे आणि इथून काढून सोयाबीन निघतो आहे। ते तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीने या ठिकाणी गोण्या निघतात आणि इकडनं ते या गोणीमध्ये भरलं जातं। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे दादा या ठिकाणी गोण्या भरायचं काम करतात। हे बाबा इथून खालून ते ढिगारा उचलू वरती जातात आणि हे इथून या ठिकाणावरून आतमध्ये टाकून ते सगळं सोयाबीन एकीकडं आणि कचरा एकीकडं जातो आहे। मित्रांनो, याआधी मी हे दृश्य कधी पाहिलं नव्हतं, पण आज पहिल्यांदा मला हे पाहायला मिळालं। म्हटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ आज यूट्यूबला टाकतो आहे। आणि या ठिकाणी बघताय मित्रांनो, एक अर्धी गोणी सोयाबीन आपलं बाहेर निघाले। हे कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे त्यांचं काम, तर ते चालू द्या। आपण जाऊया थोडंसं बाजूला, कारण खूप धूळ उडते आहे मित्रांनो। पलीकडच्या दिशेने मी दाखवतो आहे, खालून सोयाबीन बाजूला आणि धूळ बाजूला होती आहे, तर तिकडनं धूळ पडते। मी तुम्हाला ते पण दाखवतो, हे पहा मित्रांनो, हे अशा पद्धतीचा सेटअप आहे। या ठिकाणी हा ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला जोडलेलं ते मशीन आणि इकडनं हे असा त्यातला पालापाचोळा निघतो पहा। या ठिकाणी तो पालापाचोळा जमा होता, हे पहा तुम्हाला दिसत असेल, हे पहा। आर्णव या ठिकाणी बघतोय, आर्णव पण पहिल्यांदाच हे सगळं पाहतोय शेतातलं काम, सोयाबीन काढण्याचं कशा पद्धतीने काम केलं जातं ते। हे पहा हे सगळा वाळवलेला सोयाबीनचा पाला या मशीनमध्ये टाकून त्यातला पाला आणि कचरा एकीकडं आणि सोयाबीनच्या बिया एकीकडं, जसं की मी तुम्हाला आता दाखवलं ते। आता पाला त्यात जाईल, पाला एकीकडं आणि सोयाबीन एकीकडं होईल। हाच होता मित्रांनो आपला आजचा छोटासा ब्लॉग। तर थोडंसं पुढं जाऊयात, माझी संपूर्ण फॅमिली आलेली इकडं समोर रूमच्या दिशेला, ती बसलेली आहे, तर आपण तिकडं जाऊयात। पुढं माझी फॅमिली बसली आहे, आराम चालला आहे त्यांचा। आम्ही जेवण खाऊन केलं शेतामध्येच आणि आता तिकडं चाललो। तर माझ्यासोबत आर्णव आहे, आर्णव हाय कर। तर आर्णव आज मित्रांनो हिरो दिसतोय, गॉगल बिगल फुल भारी कपडे घातलेत त्यांनी। आणि समोर फॅमिली आमची बसली आराम करते, जेवण खाऊन झाले सगळीकडे फिरून आलो, चिंचा बिंचा तोडल्यात भरपूर, सीताफळ वगैरे। या ठिकाणी भुईमुगाच्या शेंगा वगैरे खाऊन झाल्यात सगळ्या। हे पा सगळ्या आमची फॅमिली बसली या ठिकाणी आणि तिकडं तो कार्यक्रम चालू आहे, खूप धूळ उडते म्हणून मी इकडं आलो मित्रांनो निघून। हे पा या ठिकाणी अजून भुईमुगाच्या शेंगा थोड्या बाकी आहेत। कोणाकोणाला भुईमुगाच्या शेंगा अशा शेतात बसून तोडून खायला आवडतात मला कमेंट करून सांगा मित्रांनो। होता मित्रांनो आपला आजचा छोटासा व्लॉग, जो की आपल्या मामाच्या शेतामध्ये आपण केला। तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा हा माझा एकदम छोटासा व्लॉग, मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आर्णव सांगेल काय करायचं। आर्णव काय करायचं बाळा आपल्या चॅनलला? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं, अजून काय करायचं? शेअर करायचे, अजून लाईक। तर आर्णव सांगतोय की आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेल नोटिफिकेशन दाबून आपल्या अशाच प्रकारच्या नवीन येणाऱ्या ब्लॉगची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळण्यासाठी आधी ते बेल आयकॉनचं नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या अशाच प्रकारच्या नवनवीन येणाऱ्या ब्लॉगची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर चला मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय मित्रांनो। आर्णव बाय 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 बाय।